वाद्यवादनामध्ये आणि गायनामध्ये दोन वेगवेगळे फॉर्म मागच्या वेळेला सांगितलेस, ख्याल आणि आलाप जोड झाला. तर आलाप जोड झाला म्हणजे काय? मागच्या वेळेला मी जसं म्हटलं तसं दोन्ही हे जे काय फॉर्म्स आहेत ते ध्रुपदामधूनच पुढे आले. ध्रुपदातला जो गायनाचा भाग होता तो ख्यालमध्ये विकसित झाला आणि वाद्यवादन जे विणेवरती व्हायचं, ध्रुपद जे विणेवरती व्हायचं सतारीमध्ये आलं ते आलाप जोड झाला आणि गळती या फॉर्ममध्ये आला. आपण ख्यालचा फॉर्म समजून घेतला होता की एक विलंबित बंदिश, मग एक त्या विलंबित बंदिशीचे पुन्हा दोन पार्ट आणि मग एक मध्य आणि दृत बंदिश असं त्याचं स्वरूप आहे. आलाप जोड झाल्यामध्ये सुरुवात अशी बंदिशीने होत नाही तर सुरुवात एका प्रदीर्घ आलापाने होते आणि हा आलाप थोडासा इलॅबोरेट असतो, स्वरातन स्वराकडे जाणारा असा आलाप असतो आणि हा आलापच आपण ख्यालमधला जो आलाप बघितला तो आपण सुरुवातीला म्हटला अगदी रागदर्शक आलाप म्हणजे जो तुम्हाला बंदिशीच्या दारात नेऊन सोडेल एवढाच मिनिटभराचा आलाप करून मग बंदिशीच्या मध्ये आलाप होतो. विलंबित बंदिशीच्या पहिल्या पार्टमध्ये आलाप हा जास्त विस्तारासाठी वापरला जातो असं आपण पाहिलं. आलाप जोड झाला या फॉर्ममध्ये बंदिश सुरू न होता नुसताच आलाप वाद्यावर फक्त केला जातो. त्याला तबला साथ नसते, तबला साथ नसते, तबलजी बसून असतो आणि आलाप मात्र हा प्रदीर्घ असतो आणि हा आलाप संथ पुन्हा आणि रागाचं संपूर्ण बढत अगदी खालपासून वरपर्यंत पूर्ण रेंजमध्ये करायची असं त्या आलापाचं स्वरूप असत. हा आलाप आणि ध्रुपदातला आलाप याच्यात पण थोडासा फरक आहे तो आपण नंतर पाहतो. सर असा हा पूर्ण एक आलाप करून झाला ज्याच्यात मी रागाचं पूर्ण स्ट्रक्चर स्वरूप हे दाखवलंय अगदी बारकाव्यासाठी दाखवलं. ते झालं की मग जोड सुरू होतो. आता जोड हे जे काय आहे ते छोट्या 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 बारीक बारीक रचना लईचा आधार घेऊन केलेली आहे पण ही लय सुद्धा तबल्याने किंवा तालवाद्याने दिलेली नाहीये. तर ही लय ते वाद्य स्वतःची स्वतःच निर्माण करत आणि मग आपण म्हटलं की ही कुठली वाद्य आहेत, ही सतारी सारखी वाद्य ज्यांना स्ट्रोक आहे. तर ज्या वाद्यांना स्वरनिर्मिती ही आघाताने होते, स्मृतीमध्ये आघाताने होते किंवा सतारीमध्ये छेडून होते, तिथे जिथे तुमच्याकडे आघात आहे तिथे लय निर्मितीची प्रक्रिया सुरू होते. आपण बघितलं आणि ह्या आघातामुळेच लय क्रिएट करायची स्वतःची, तर ते वाद्य स्वतःची लय स्वतः तयार करत आणि मग त्या आघाताच्या आधारावरती हळूहळू तोच राग आलापातून झालेला आहे तो जोड या फॉर्म मध्ये अगदी छोट्या 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 छोटे तुकड्या तुकड्यांना हळूहळू त्या रागाची पुन्हा पुन्हा सगळं स्ट्रक्चर तुमच्याकडे मांडलं आणि ह्या जोडाची सुद्धा लय वाढू शकते आणि ह्या जोडाची लय जेव्हा आणखी एका लेवलला जाते तेव्हा मग त्याचं झाला होतो. म्हणजे अजूनही आघातच सुरू आहेत पण तिथे आता हळूहळू जी ह्याच्यामध्ये खयालामध्ये जी तानक्रिया होती शेवटी विलंबित मधली ती साधारणपणे इथे झाल्याच्या भागात व्हायला लागली आणि अशा प्रकारे आलाप जोड आणि झाला या तिन्ही मधनं रागाची पूर्ण मांडणी होती आणि तिथपर्यंत तबलची शांत बसलेला असतो आणि त्याच्या नंतर मग जी सुरू होते तिला गत म्हणतो. आपण थोडस करून बघूया की आघात म्हणजे काय आणि लय निर्मिती म्हणजे काय. तर आपण मग आपण बासरीला आता आघात कसा येणार, बासरीचा मूळ स्थायी बाबा असा स्वर निर्मिती आहे. अशा प्रकारे हा जोड आपण बासरीला सुद्धा जोड ऐकतो. मग
बासरी सारखी जी वाद्य आहेत, बासरी झाली, वायलिन झालं, यांना मग आलाप जोड झाला आणि खयाल फॉर्म्स अवेलेबल आहेत. मी मगाशी जे म्हटलं की गत ही आलाप जोड झाला आणि गत अशी जी गत येते, ती गत आणि बंदिश याच्यात थोडासा फरक आहे. पहिला सगळ्यात महत्वाचा आणि ऑब्विस फरक म्हणजे गतीला शब्द नाही, बंदिशीमध्ये शब्द आहेत, गतीमध्ये शब्द नाहीत. मी जेव्हा वाद्यावरती बंदिश वाजवायची म्हणतो तेव्हा माझ्या डोक्यात ते शब्द ठेवूनच मी वाजवणार आहे आणि तो भाव मी आणायचा प्रयत्न करीन. परंतु सतारी सारख्या वाद्यावरती जेव्हा गत वाजणार आहे तेव्हा त्या गतीला शब्द नाही आहे. आणि गत आणि बंदिश या दोन्ही मध्ये एक थोडासा जास्त सटल लेवलला फरक असा आहे की तालाशी असलेलं त्यांचं रिलेशन मध्ये थोडासा फरक आहे. आपण पुढे केव्हा तरी हा विषय जास्त बंदिश आणि गत ह्याच्या ह्याच्यामध्ये ताला बरोबर असलेलं त्यांची जी मुवमेंट आहे त्याच्यात फरक आहे. पण उद्देश तोच की गत म्हणजे रचना तिचा आधार घेऊन मी परत रागाची पुढे मांडणी करायची. अच्छा. आणि आलाप जोड झाला या तिन्ही भागातनं पूर्ण रागविस्तार झालेला आहे आणि त्यामुळे गत जेव्हा वाजवली जाते तेव्हा तालांना जास्त पुढे येतात. बरं. आणि मग आपल्याला मग तबला आणि सतांची जुगलबंदी असा आपण शब्द वापरतो.